नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद की मी एकही सोपचा व्हिडिओ केला नाही, तरीसुद्धा पहिल्या लॉटमध्ये जेवढे सापण होते ते सगळेच्या सगळे संपले. पण याबद्दलची माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे तुम्हाला की काय केलं आहे ताईनं या साबणामध्ये नक्की. तर हा आहे आपला एंजल ब्युटी सोप. तर या सोपमध्ये पूर्ण आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक गोष्टी घातलेल्या आहेत. यामध्ये ग्लिसरीन बेस पहिल्यांदा घातलेला आहे, ना की कोणत्याही जनावराची चरबी. त्यामुळं हा पूर्ण सोप हा आयुर्वेदिक आहे. अगदी तुम्ही 3 वर्षाच्या मुलीपासनं ते आजी आजोबांपर्यंत स्त्री आणि पुरुष दोघंही हा सोप वापरू शकता. आतमध्ये हा या रंगाचा आहे आणि या बाजूला इथं ह्याला स्क्रब दिला आहे मी तांदळाचा. आपल्याला माहिती आहे कोरियन ब्युटीमध्ये तांदळाला किती महत्त्व आहे, त्यामुळं हा सोपमध्ये सुद्धा राईस फ्लॉवर आहे, मिल्क पावडर आहे, चंदन पावडर आहे, कुंकुमादी तेलम आहे, कोरफड जेल आहे, विटॅमिन ई आहे आणि असे बरेच सारे हर्ब्स आहेत की जे मुलेठी पावडर आहे की जी आपल्या त्वचेवर एकदम छान काम करते. थंडीच्या दिवसामध्ये वापरायला एकदम बेस्ट आहे. जे आपण दिवसभर बॉडी लोशन लावतो, सनस्क्रीन लावतो, मेकअप रिमूव्ह करत नाही, त्यावेळी नुसत्या साबणानं या बाजूनं स्क्रब करा आणि या बाजूनं स्मूथनिंग आहे याच्यावर इफेक्ट सगळा तो करा. चेहरा टवटवी ताजातवाना होईल. त्याचप्रमाणे हा ब्युटी सोप आता ऑफरमध्ये आहे आपल्याकडं का? तर माझ्या आयुष्यातलं पण हे माझं पहिलं स्वप्न आहे आणि ते मी सक्सेस केलेलं आहे. त्यामुळं सध्या आपल्या सगळ्यांसाठी ह्याच्यावर ऑफर आहे. एकट्या साबणाची या किंमत मी कधीही कुठेही किमती सांगत नाही, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगितली परवा की या एक ह्याच्यावर आहे माझा छानसा फोटो. एखाद्या एका साबणाची किंमत आहे 200 रुपये, पण 2 साबण ऑफरमध्ये आहेत 300 रुपयाला. आजच्या दिवस ऑफर आहे तर जेवढ्यांना हवे असतील तेवढ्यांनी पटपट पटपट बुक करा. बरं, हा साबण तुम्हाला वापरून कसा वाटतो या सगळ्याचे फीडबॅक द्या. मी गेले महिनाभर मी आणि अनुश्री हे साबण वापरत आहोत. जिथं टॅनिंग आहे ते पूर्णपणे टॅनिंग निघून जात आहे, पण ह्या साबणामध्ये मी आणखीन आता ॲड करत आहे ते म्हणजे रोज पेटल्स आणि रोजचा इसेन्स येईल ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला ह्याच्या दुसरा साबण असेल तो, आणि तो साबण मी बनवत आहे बीटरूटपासनं. बीटरूटनं जे आपलं ह्यानं टॅनिंग निघून जाईल हाही सोप चालूच राहणार आहे, आणि तोही नवीन मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे बीटरूट. आता काय लावलं मी हाताला? फक्त बीटरूटचा हे पाणी. तर बीटरूट आपल्याला एक पिंकिश ग्लो देऊन जातो जो आपल्याला सगळ्यांना हवा असतो. सगळ्यांना वाटत असतं आपली स्किन ही ग्लोईंग असावी किंवा पिंकिश असावी. त्याचप्रमाणे हा सोप तुम्हाला काम करणार आहे. तर अतिशय सुंदर आणि पूर्ण हर्बल, कुठंही कुठल्याही प्रकारचं कसलंही केमिकल वापरलेलं गेलं नाही आहे. सेन्सिटिव्ह स्किनपासनं ते रफटप तुमची स्किन असेल, तुम्ही अगदी ह्याच्यात जात असाल, रानात ह्याच्यात जात असाल, तरीसुद्धा टॅन रिमिव्हर करतो ते करतो, वर तुम्हाला सुरकुत्यांपासून वाचवतो. चेहऱ्याला जर तुम्ही हा 5 मिनिटं लावून ठेवलात तर फेसपॅकसारखं सुद्धा काम करतो. वर स्क्रबचं पण काम करतो. एकदा स्क्रबिंग करायचं आणि एकदा लावून एक 5 मिनिटानं जर चेहरा धुतला तर एखाद्या फेशियलसारखा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येतो. तर याच बेसला ह्याच्यात जे आहे म्हणजे ह्याच्यात मी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं आहे ते कुंकुमादी तेल आणि राईसला. की या दोन ब्युटी जर आपल्या या दोन्ही गोष्टी आपल्याजवळ असतील तर आपली आपल्याला आपली स्किन मस्तपैकी ठेवायला खूप मदत होते. तर आता ह्याचं बुकिंग आहे ऑफरमधलं. आजच्या दिवस ऑफर साबणावर चालू आहे, तर ज्यांना हवं आहे त्यांनी पटपट बुकिंग करा, कारण थोडेच पीस शिल्लक आहे. त्या दिवशी जेवढा लॉट काढला होता तो सगळा संपलाय आणि नवीन लॉट उद्यापासून तयार होतोय, त्यासाठी बुकिंग करा. तिसरी गोष्ट, बीटरूटसाठी सुद्धा, बीटरूटचा जो सोप येत आहे माझा दुसरा, त्यासाठी सुद्धा आत्तापासून बुकिंग करा. तेव्हा मला करताना कळेल की आपल्याला
किती करायचं आहे हे आपल्या घरचं प्रोडक्शन आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल, कोणत्याही प्रकारच्या जनावराची चरबी या गोष्टी यामध्ये नाहीत. जे मी तुम्हाला माहिती आहे माझा कोरफड सोप पहिला सुद्धा एक व्हिडिओ झालेला आहे, तो सुद्धा तुम्ही घरी केला आणि तुम्हाला खूप आवडला. त्याचबरोबर हे झाले आपल्या ब्युटीचे सोप, पण याचबरोबर मी आणखीन सोप तयार करत आहे ते म्हणजे ओरा क्लिनिंगचे सोप. तुम्हाला ज्या ज्या तक्रारी असतात आपल्याला, मुलं होत नाहीत, कोर्टकचेऱ्या असतील, मुलं अभ्यास करत नाहीत, लक्ष्मीप्राप्तीसाठी असेल, तर कलियुग आहे, वेळ खूप थोडा आहे आपल्याकडं, त्यामुळं मोठ्या रेमेडी करत बसायला वेळ नसेल. पण आपल्या 12 राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्र ही जर पॉवरफुल व्हायची असतील तर ते सोप मी चालू करत आहे. त्यातला एक सोप येणार आहे तो मॅजिक सोप, मॅजिक ओरा क्लिनिंग सोप. हा त्याचा सोप बेस येणार आहे पहिल्यांदा, की त्यानं तुम्हाला कंटिन्यू 11 दिवस ही आंघोळ केलीच पाहिजे. जो तुमचा दुसरा तुम्हाला कुठला सोप वापरायचा आहे त्याआधी तुम्हाला कंटिन्यू त्यानं आंघोळ केलीच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्हाला सोप मिळतील, की तुम्हाला स्किन प्रॉब्लेम म्हणजे राहुकेतूचे प्रॉब्लेम आहेत, नवग्रहाचे कुठले प्रॉब्लेम आहेत, कोर्टकचेऱ्या आहेत, परत मुलं होत नाही आहेत, अजून बऱ्याच बिझनेस ग्रोथ, सगळ्या प्रकारचे साबण आपण तयार करणार आहोत. पण ते तुमच्या ऑर्डरप्रमाणे असतील, कारण ते साबण सगळे मला विशिष्ट नक्षत्रावर तयार करावे लागतात आणि तुम्हालाही देताना ते विशिष्ट नक्षत्राला देऊन वापरावे लागतात. तर ओरा क्लिनिंग तुम्ही कधीही वापरू शकता, त्याचं बुकिंग तुम्ही करू शकता, ते साबण आपल्याला पटपट पटपट मिळतील. ओरा क्लिनिंग साबण हा 11 दिवस वापरायचा असतो, त्याच्यानंतर ठेवून द्यायचा असतो, त्याच्यानंतर त्यांना तुम्ही नुसते हात धुतले तरी चालेल. तर जे साबण आपण नवग्रहांवर किंवा 27 नक्षत्रांवर तयार करणार आहे त्यांना फक्त आंघोळ करायची आहे, त्यांना तोंड धुवायचं नाही आहे. तोंडाला हा ब्युटी सोपच वापरायचा आहे, कारण ग्रह नक्षत्र ताऱ्यांना फक्त अंगांना आंघोळ करायची, साबणांना आंघोळ करायचे, का तर त्यांना आपला एक ओऱ्याची लेअर बसते. 11 दिवसात तुमचा ओरा क्लीन होतो, जी कुठली निगेटिव्ह ऊर्जा तुमच्याजवळ असेल ती टाटा बाय बाय करते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जो आपण उपाय करू, उपाय म्हणजे साबणावरच, तो साबण जर तुम्ही वापरला तर बाकीच्या रेमेडी करत बसायला गरज नाही. क्रिस्टल जवळ आहे, ब्रेसलेट हातात आहे, साबणानं आंघोळ केले, कष्ट भरपूर आहेत, कर्म चांगली आहेत, तिथं काहीही नडणार नाही. तिथं मस्तपैकी तुम्हाला सोप काम करणार सगळे. पण हे नंतरचं आहे आपल्या, फक्त एक तुम्हाला सांगितलं की हे येत आहे, ज्याला हवं असेल त्यांनी बुकिंग करून ठेवा आतापासनं. तर आजचा दिवस या ब्युटी सोपवर ऑफर आहे, 300 रुपयाला 2 साबण आहे. तर ज्यांना हवं असेल त्यांनी वरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पटपट पटपट बुकिंग करा. ज्यांना नंबर माहीत असतात पे नंबर त्यांनी पे करून टाका, ज्यांना माहीत नसतील त्यांनी विचारा, मी सांगते तुम्हाला. 1 वाजता मी ऑनलाईन येईल. त्याचप्रमाणे 12 राशींची ब्रेसलेट, माझा व्हिडिओच आज हा याच कारणापुरता आहे, दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या वेगळा करून देईल. 12 राशीची ब्रेसलेट आपल्याकडं आलेली आहेत. 12 राशीला तुम्हाला त्याच्यावर मी, तुम्ही वरच्या नंबरवर माझ्याशी संपर्क करा, मी तिथं ऑफर प्राईस तुम्हाला सांगते. एक ब्रेसलेटला वेगळी किंमत आहे, पण तुम्ही 2 घ्याल, 3 घ्याल, 4 घ्याल आणि 5 घ्याल तर त्याला वेगळ्या वेगळ्या ऑफर आहेत. 5 ब्रेसलेटपर्यंत मी ऑफर ठेवल्यात, म्हणजे घरातल्या चौघांना घालायचं असेल, शेजारचा एखादा तुम्ही घेऊन त्याची रास घेऊन घेतलं तरी चालेल. ब्रेसलेट मी ज्या राशीला जे आत्ता गरजेचं आहे ते बरोबर क्रिस्टल त्याच्यामध्ये ओलेले आहेत, त्यामुळं ते ब्रेसलेट तुम्ही वापरायचं. ब्रेसलेट राशीच्या लोकांनी आत्ता बुकिंग केलं आहे तुम्हाला लगेच मिळालं, कारण ब्रेसलेट माझ्याकडे तयार आहेत, मी लगेच आता सुरुवात करणार आहे द्यायला. रेकी जशी जशी होईल तशी मी रेकी करून देणार, रेकीचे नियम नेहमीसारखे तुम्ही पाळायचे आहेत. ब्रेसलेट तुमच्यापाशी पोहोचल्यावर 24 तास देवघरात ठेवायचं, तुम्हाला बघायचं असलं तुम्ही बघू शकता, ज्याचं त्याचं आहे त्यांनी हातात घेऊन. सर्टिफिकेट आहे की हे ब्रेसलेट या राशीला व्यवस्थित काम करणार, याचं सर्टिफिकेट आहे आपल्या ब्रेसलेटवर. दुसरी गोष्ट, 1 जानेवारी शिवाय ब्रेसलेट वापरायला सुरुवात करायची नाही तर तुमच्यापाशी आत्ता पोहोचलं म्हणते 20-25 तारखेपर्यंत पोहोचलं तर तेव्हा लगेच तुम्ही घालायचं नाही. त्याची रेकी आहे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतची.
तोवर ते तुम्हाला घालायचं आहे. ब्रेसलेट रात्रीचं घालायचं नाही, ब्रेसलेट रात्रीचं काढून आपल्या सेलेनाईट प्लेटवर ठेवायचं. ब्रेसलेट चार्ज होत राहतं आणि सगळ्या ग्रहांची पावर तुम्हाला मिळत राहते. दुसरी गोष्ट, पिरियडमध्ये ब्रेसलेट घालायचं का? हा, पिरियडमध्ये तुम्ही ब्रेसलेट घालू शकता. पिरियडचा आणि ब्रेसलेटचा काही संबंध नाही आहे. सुतकामध्ये ब्रेसलेट घालू शकता का? तर सुतकामध्ये म्हणजे जर ते तुमच्या घरातलं असेल तर घालू शकत नाही. तुम्हाला कळल्या कळल्या काढून ते देवाऱ्यात ठेवून टाकत जा, देवालाही आपण हात लावत नाही 12-13 दिवस, त्यामुळे ते तुमचं तसंच राहील. त्याला परत रेकी वगैरे घ्यायची गरज नाही. अजून एक, की हे 1 वर्षासाठीच तयार केलेलं ब्रेसलेट आहे, म्हणजे माझी रेकी ऊर्जा त्याच्यामध्ये 1 वर्षाचीच आहे. 1 जानेवारीपासून त्याला तुम्हाला तो फक्त एक फॅशन आयटम होईल, म्हणजे ब्रेसलेट हा एक फॅशन आयटम होईल तुम्हाला. त्याच्यानंतर तो तुम्हाला काही काम करणार नाही. पण आत्ता 7:30 असो, राहू केतूची दशा चालू आहे, जे काही ज्या ज्या राशीला चालू आहे त्या त्या राशीप्रमाणे ते केलेलं आहे आणि 1000% ते तुम्हा सगळ्यांना काम करणार आहे. त्यामुळं राशीची पण ब्रेसलेट हा सोप असू दे, नाहीतर ओरा क्लिनिंग मॅजिक सोप हे त्याचं नाव आहे. नवीन सोपचा अजून तयार होतोय तेव्हा मी तुमच्या पुढे आणील तो, पण ते जरी हवं असेल तरी सगळ्यांनी वरच्या नंबरवर संपर्क साधा. खूप जणांचं म्हणणं आहे ताई अजून थोडे दिवस बॉटलला ऑफर ठेव, आमच्याकडे आत्ता पैसे नाही आहेत, आम्हाला घ्यायचेत मग आम्हाला ऑफरचा लाभ घेता येत नाही. तर ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर किंवा परत जानेवारीला पैसे वाढल्यावर मीही काही करू शकणार नाही आहे, तेवढ्यासाठी तुम्हा सगळ्यांना ज्या ऑफर चालू आहेत, शुक्रमणीवर ऑफर चालू आहे, पायराइड पिरॅमिडवर ऑफर चालू आहे, बॉटलवर ऑफर चालू आहे, पावलांवर ऑफर चालू आहे, या सगळ्यावर ऑफर चालू आहे. ब्युटी सोपला आजच्याच दिवस ऑफर चालू आहे, त्यानंतर ब्युटी सोपला ऑफर नाही चालू. आणि सगळ्यात मोठी गंमत तुम्हाला मला सांगायची आहे, ती म्हणजे या ब्युटी सोपमध्ये मी एवढी हे नाही आहे ना, ब्युटी सोप का बनवेल मी, तर सगळ्यांना माहिती आहे की आपण जे आपले पेपर सोप येतात की आपण बाहेर जाताना यूज करतो, नुसता पेपर त्यातनं काढतो आणि हात धुतो आणि रिकामा होतो, त्या पेपर सोप एकमध्ये मी घातलेला आहे आणि त्याच्यावर सौंदर्य मंत्र लिहिलेला आहे. त्याला रेकी आणि चार्ज केलेलं आहे मंत्राला, साबणाला मी रेकी चार्ज करत नाही, पण आतमध्ये त्याच्या जी चीट घातलेली आहे ती तुम्हाला दिसणार पण नाही, कारण सोप आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल पेपर सोप, त्याप्रमाणे तो विरघळून जाणार आहे. पण त्याच्यावर मंत्र आहे तुमच्या ब्युटीसाठी, त्यामुळं तो अजून काम करणार आहे. ब्युटी सोपला सुद्धा मी असा तसा नाही सोडलेला, त्याच्यावर सुद्धा मंत्राची पावर दिलेली आहे. वर त्याच्यावर एक ब्युटीचा एंजल नंबर सुद्धा त्या कागदांवर लिहिलेले आहे आणि नंतर सोप तयार झालेला आहे. फक्त यामध्ये थोडंसं मी हे करील, तुम्ही पण वापरा सांगा. पण मी ह्याच्यावर अजून एक काम करते, दुसरं काम करते की अजून आपली स्किन कशी छान होईल, अजून कोणते मंत्र लिहिता येतील, अजून कोणते एंजल नंबर टाकता येतील, काय करता येईल, ह्याचे सगळ्याचे अभ्यास माझे चालू आहेत. पण ब्युटी सोप हा तुम्हाला तुमची ब्युटी वाढवण्यासाठी सगळ्या बाजूनी काम करणार आहे, कारण त्याच्या नंबरवर त्याच्या मंत्रावर हिलिंग केलेलं आहे, चॅन्टिंग केलेलं आहे, त्यामुळं ब्युटी सोफा परफेक्ट काम करणार आहे आपली ब्युटी वाढवण्यासाठी. काहीही त्याच्यात गैर नाही आहे की तुम्ही 3 वर्षाच्या मुलीपासनं मुलापासनं वापरू शकता, घरातले सगळेजण वापरू शकता. आणि अक्षरशः 15, 12, 20, 20 सुद्धा तुम्ही बुक केलेत आणि हे करत आहात, त्यासाठी खूप 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 धन्यवाद की तुम्ही ब्युटी सोपला सुद्धा माझ्या एवढं सारं प्रेम दिलं त्याबद्दल. तर सगळ्यांच्या आग्रहाखातर अजून आपण वाढवत आहोत ऑफर 25 तारखेपर्यंत. तर 25 तारखेपर्यंत तुम्ही अजून बॉटल पिरॅमिड घेऊ शकता. त्याचबरोबर लक्ष्मी पिरॅमिडवर पण ऑफर आहे. लक्ष्मी पिरॅमिडला किमतीवरच ऑफर आहे, त्याच्यावर काही वस्तू नाही आहे. पण तरी पण आजपासून एक वस्तू मी ठेवत आहे परत एक ब्रेसलेट, की हे सगळ्यांच्या सगळ्या घराला महत्त्वाचं आहे. पिंक टायगर आहे ब्रेसलेट, ज्यांना कुटुंबामध्ये एकी पाहिजे, ज्यांना सासू सासऱ्यांचं प्रेम पाहिजे, ज्याला पतीचं प्रेम पाहिजे, जावा भावा दीर नंदा आपलं अख्खं कुटुंब आणि आपलं सर्कल म्हणजे आपले फ्रेंड्स लोक
बॉस लोको या सगळ्यांचं प्रेम जर आपल्याला पाहिजे असेल तर टायगर आय ब्रेसलेट सारखं दुसरं तिसरं कुणीही नाही. आपोआप माणसं तुमच्याकडं खेचली जातात, आपोआप 12-12 वर्ष न बोलणारी माणसं पिंक टायगर आय ब्रेसलेट घातल्यावर तुमच्याशी बोलायला लागतात, एवढं ह्याच्यामध्ये पावर आहे. मी परवा पण काय सांगितलं, क्रिस्टल ऐकतात, तुम्ही ह्याला रोजच्या रोज अफर्मेशन द्यायचे आहेत, तुम्ही कमांड करायचं आहे तो काम करणार. एक साधं उदाहरण सांगते तुम्हाला मी, क्रिस्टलला कमांड करा, क्रिस्टलला अफर्मेशन द्या, हे मी का सांगते. आता बघा, हे तुम्हाला देणार आहे मी, आज ह्याची ऑफर प्राईजमध्ये आहे हे ब्रेसलेट, तर ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर या ऑफर प्राईज विचारा, ब्रेसलेट घेऊन जा. रेकी फक्त तुमच्या नावावर होणार पण बाकी सगळे कुटुंब तुमच्यावर प्रेम करणार, त्यामुळं अफर्मेशन महत्त्वाच्या आहेत या गोष्टीला. आता तुम्हाला एक खूप महत्त्वाची मला गोष्ट सांगायची आहे, पण ती तुम्ही लिहून घ्या प्रत्येकीनं. आता व्हिडिओ पॉज करा, थांबा थोड्या वेळ आणि पेन्सिल वही घ्या जवळ आणि मग माझी ही गोष्ट लिहून ठेवा, इतकी ती महत्त्वाची आहे. 2 मिनटं थांबते मी, पण तुम्ही वही पेन घ्या पट्टदिशी, व्हिडिओ पॉज करा, त्यावेळी मी तुम्हाला सांगते की आपल्याला काय लिहायचं आहे ते. तोवर बॉटलचे क्रिस्टल आहेत, 11 क्रिस्टल आहेत, सगळ्यांना माहीत झाले, ज्यांना माहीत नाही त्यांना पण सांगते बॉटल कशी वापरायची असती, ताई हे कसं वापरू, ताई ते कसं वापरू, हे प्रत्येकजण विचारत असतं. हां, त्याच्याचबरोबर सगळ्यात मस्तपैकी काम करत आहे ते म्हणजे विवाह पोटली. ज्यांचे ज्यांचे 3-4 दिवशी विवाह ठरले त्यांनी प्लीज माझ्यासाठी कमेंट करा खाली की आपल्या खूप बहिणी आहेत, आपल्या खूप भाऊ आहेत, त्यांचे लग्न होत नाही आहे, तर विवाह पोटली ही अतिशय उत्तम काम करत आहे. तर प्लीज विवाह पोटलीला सुद्धा एकमेकाला गिफ्ट दिली बहिणीनं भावाला, भावानं बहिणीला काही, तरीही चालेल. त्याचबरोबर सरस्वती क्रिस्टल मुलांचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे की मावशी क्रिस्टल हातामध्ये घेतला की जादूसारखं काहीतरी आम्हाला होतंय, एनर्जी येते आणि अभ्यास करावा वाटतोय, आनंदी मनानं आम्ही अभ्यास करतोय, हे सगळ्यांचे फीडबॅक यायला सुरुवात झाली आहे. तर आपल्याही मुलांना, आपल्यालाही, तुम्ही शिक्षक असाल, जिथं जिथं बोलायचं काम आहे, जिथं जिथं सरस्वतीचं काम आहे, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही हे वापरू शकता क्रिस्टल. असं नाही फक्त विद्यार्थी, सगळ्यांनी हे क्रिस्टल वापरू शकता. चला, आता आणला असेल तुम्ही वही पेन, तर मी सांगते ते लिहा, लिहून घ्या. परत म्हणू नका की हे नाही कळलं, ते नाही कळलं, जे आहे ते लिहा. कुणीही कमेंट बॉक्समध्ये हे लिहायचं नाही आहे, पण तुम्ही तुमच्या वहीवर लिहा. तुम्हाला येत नसलं मुलांना बसवा, काही करा, काय सांगते ते लिहा, लिहा ना. काय लिहू, काय प्रश्न आला, काय लिहू, तुमच्या पुढे काय प्रश्न आला असेल, ताई काय म्हणते लिहा, लिहा अगं सांग ना काय लिहू. म्हटलात ना तुम्ही सगळेजण आत्ता मनामध्ये, ताई काय लिहू, सांग तरी काय लिहू, वही पेन घेऊन आलो. सेम पोझिशन आहे ही क्रिस्टलची. ह्या क्रिस्टलला तुम्ही जर सांगितलं नाही तुम्हाला काय पाहिजे तर तो काय करणार आहे. मी माझ्या रेकीमध्ये मला जे सांगितलंय ह्या क्रिस्टल सगळ्या घराला एकत्र ठेवणार आहे, सगळ्यांचं प्रेम मिळणार आहे. मग मी ज्याचं नाव असतं त्याचं नाव घेऊन सांगते, बाबा या व्यक्तीला अशा अशा अफर्मेशन मी सगळ्या देते. पण तुम्ही त्याला कमांड नाही दिलं, तुम्ही त्याला नाही काही सांगितलं, तुम्ही त्याला रोजच्या रोज चार्ज नाही केला, तुम्ही त्याच्यावर प्रेम नाही केलं, तर तो काय करणार आहे तुमचं काम, काहीच करणार नाही आहे. म्हणून सोप्या भाषेत सांगितलं मी तुम्हाला आत्ता की मी तुम्हाला सांगते लिहा लिहा लिहा, तुम्ही काय म्हणताय, काय लिहू काय लिहू काय लिहू, बरोबर आहे ना. तेच क्रिस्टल म्हणतो तुम्हाला, तुम्ही नुसता क्रिस्टल हातात घेता आणि म्हणता ताई 520 चा राजा काम करत नाही. अरे तुम्ही त्याला काही सांगितलं तर तो काम करेल ना, का नुसतं खिशात बाळगून काम करेल, नाही करणार. क्रिस्टलला कमांड लागतात, क्रिस्टल आपल्याला, आपण जे सांगू तेच क्रिस्टल काम करतो. म्हणून प्रत्येक क्रिस्टलला, प्रत्येक क्रिस्टलला, प्रत्येक ब्रेसलेटला, माझ्यासारखी 10 ब्रेसलेट तुम्ही घालत असलात तरी 10 ब्रेसलेट ज्या ज्या कामासाठी घालतो त्या त्याला अफर्मेशन देणं गरजेचं आहे. बॉटलला अफर्मेशन देणं गरजेचं आहे. जो क्रिस्टल तुम्ही वापरता, ज्या कामासाठी वापरता, त्या गोष्टीला अफर्मेशन दिल्या पाहिजेत.
तरच त्याचं डोकं चालेल, नाहीतर जसं आत्ता तुम्ही ब्लँक झालात तसं ते पण क्रिस्टल ब्लँक होईल काही दिवसानं, जिथं माझ्या अफर्मेशन संपतील. मी एक पावरनं त्याला 21 दिवसाची अफर्मेशन देत असते, रेकी 6 महिन्याची देत असते, अफर्मेशन 21 दिवसाच्या देत असते, कारण तोवर तुम्हाला बोलायला यायला सुरुवात होते आणि मग ते तुमच्याशी कनेक्ट होते. 21 दिवसानं तुम्ही सांगाल ते काम करायला तयार होतं ते. मग साधं सोपं उदाहरण आहे, क्रिस्टल ग्रेट आहे, क्रिस्टल खूप छान काम करतात, पण त्यांना अफर्मेशन दिल्या पाहिजे, त्यांना आपल्या कमांडमध्ये आपण ठेवलं पाहिजे, जे तुम्ही बोलाल ते काम करणार. सुख दुःख सगळ्या व्हायब्रेशन खेचून आणायचं, निगेटिव्ह ऊर्जेला आपल्याजवळ न येऊ द्यायचं, सगळी कामं सगळी क्रिस्टल करतात. तर चला, माझी बडबड बास करते मी, तुम्ही माझ्या पुढनं जाऊच शकत नाही का, तर मला माहिती आहे 20 म्हटलं तर 20 मिनिटंसुद्धा तुम्ही माझी बडबड ऐकू शकता. तर ब्युटी सोप, नवीन एक ब्युटी सोप येत आहे, ऑरा क्लिनिंग मॅजिक सोप येतो आहे, आणि आजच्या सगळ्या ऑफर 25 तारखेपर्यंत अशाच राहणार आहेत. 25 डिसेंबर ख्रिसमसचा दिवस शेवटचा असेल, सुट्ट्या असतील तुम्हाला, म्हणून 26 तारखेपासून ऑफर राहणार नाहीत, कारण मग ताईच कंगाल होईल तुम्हाला ऑफर देऊन देऊन, त्याच्यामुळे त्याच्या पुढं मी ऑफर देणार नाही. मला फक्त तुमचं प्रेम हवं असतं, त्यामुळे मी ऑफर देत असते. किंवा आता जे आपण तुम्हाला वाटतं सगळं ह्याला की ह्याचे 200-300 रुपयाचं ताई काहीतरी तयार कर, तर 200-300 रुपयाचा मी तुम्हाला पायराइटचा स्टोन, क्रिस्टलचा राजा, हा ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी तयार करते. त्याच प्रकारे सोपसुद्धा 200-300 रुपयाच्या सोपमध्ये तुमचं खूप मोठं काम होणार आहे. जिथं मी नक्षत्रांचे सोप तयार करते, 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशी या सगळ्यांना तो काम करणार. तुम्ही कोणत्याही नक्षत्रावर जन्माला आलेला असो, तुमचा कोणतेही प्रॉब्लेम असो, सगळ्यावर ते पॉवरफुलपणे काम करणार. ते सुद्धा पूर्ण हर्बल, पूर्ण आपल्या जे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल येणार नाही आहे, कोणत्याही. फक्त त्याला दिवस आहे त्याच दिवशी तुम्ही वापरायला सुरुवात करायचं, दिवस आहे त्याच दिवशी मी ते तयार करू शकते त्या त्या नक्षत्रावर, त्यामुळं ते पण. पण तुम्ही म्हणता ना महाग आहे, हा क्रिस्टल महाग आहे, मी काही करू शकत नाही, पण या पायराइडला मी सगळ्यांना घ्यायला परवडेल असे 300-1000 रुपयापर्यंतचे हे छोटे छोटे स्टोन मी ग्रॅमवर तयार केलेले आहेत की तुम्हाला घ्यायला परवडावेत म्हणून. तर असं नाही की सोप आहे या काही गोष्टी आहेत महाग आहेत मला माहिती आहे, पण आपण कशाला पण वायफळ पैसा घालवतो. तुम्ही हे करा, काही काहींचे कधी कधी असतात सकाळी 1500 रुपये भरतात आणि दुपारी येतो आणि नवरा ओरडतो, का दिले 1500 रुपये, द्यायचे नाही आपल्याला, ते नकोच आहे आपल्याला, हे नकोच आहे, आणि नंतर तिच्याशी भांडून मी तिच्या म्हणजे तिनं मला सांगितलं म्हणून मी आपली त्या बिचारीचे पैसे देऊन टाकते माघारी, पण दुसऱ्या दिवशी परत तिचा मेसेज येतो, ताई माझ्या मोबाईलमधनं पैसे नवऱ्यानं स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून घेतले आणि हू म्हणून पिऊन आला होता. मग तुम्ही प्यायला नवऱ्याला जर 1500 रुपये घालवता तर तुम्ही क्रिस्टलला घालवले, त्याच्यावर चढ 2 पावलं चाललात तर काही बिघडत आहे, मी काही वाईट शिकवत नाही आहे, पण आपल्या घरासाठी आपल्यालाच सगळं व्हावं लागतं. स्त्रीच एक अशी आहे की ती घर घडवत पण असते आणि ती घर बिघडवत पण असते, त्यामुळं आपली जबाबदारी आहे. मी तुम्हाला मागं व्हिडिओ केला पण टाकला नाही की एका दारुड्या नवऱ्यानं सरळ एका दुकानदाराला जाऊन क्रिस्टल विकला, दारूच्या दुकानाला क्रिस्टल दिला, हे आमची बायको लय जपून ठेवती, हे घे ह्यालातले दरेन मला आजच्या दिवस क्वार्टर पास म्हणून पिऊन आला तो. पण त्याला कुठनं तरी कुठनं आणलं काय आला, त्याला नशेत विचारलं, त्यानं सांगितलं छोटीशी आशावरणं माझ्या बायकोनं आणलाय, त्याचा आपल्याला इथं मेसेज आला, ताई असा असा एक क्रिस्टल आहे, फोटो पाठवला तर असं मला त्या माणसाला तुम्ही दिला होता का, त्यानं मला दिलाय, पण मला खूप भीती वाटते मी ह्याचं काय करू. त्याला सांगितलं मी जसा आहे तसा त्या माऊलीला नेऊन दे माघारी, आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही माझ्याकडनं नवीन घेऊ शकता. म्हणजे लोक दारुडी लोक कशी असतात बघा तुम्ही, किती आज क्रिस्टल विकलाय उद्या काय विकतील सांगू शकत नाही आपण. त्यामुळं जिथं गरज आहे ना कडक होऊन राहायची स्त्रीला, तिथं कडक व्हा. जिथं गरज आहे मायेची तिथं मायेनं राहा. आपला संसार आपल्यालाच सावरायचा आहे, आपल्या मुलाबाळांचं चांगलं आपल्यालाच करायचं आहे, त्यामुळं छोट्या गोष्टींकडं छोट्या किमतींकडं ताई ह्याला परत रेकी द्यावी लागती का, हा प्रश्नच मला तुमचा आवडत नाही. जगात कशाची गॅरंटी आपली नाही, मी आत्ता तुमच्याशी बोलते तर उद्या व्हिडिओ पण नसेल माझा. मग तुम्ही तुम्हाला क्रिस्टलची गॅरंटी, क्रिस्टलची रेकी ही आयुष्यभराची मी कशी देऊ, मी मेल्यावर त्या रेकीचं काय होणार आहे.
आहात तोवर घ्या, नंतर बाहेर तुम्हाला रेकी मास्टरचे दर कळतील ना तेव्हा क्रिस्टलच वापरायचे सोडून द्या. अशी परिस्थिती आहे, जे या ह्याच्यात आहेत किंवा आधी करून बघितलंय त्यांना माहिती की क्रिस्टल रेकी किंवा बिना रेकीचा कोणताही क्रिस्टल काहीही काम करत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं चला, हे सगळं तुम्हाला कसं वाटलं, हे सगळं तुम्ही ऐकलं का शेवटपर्यंत? ज्यांनी शेवटपर्यंत ऐकलंय ना त्यांनी सांगा, होत आहे मी शेवटपर्यंत तुझी बडबड ऐकली. बाकी ऑफरचा लवकर लवकर लाभ घ्या. 25 डिसेंबर ख्रिसमसचा दिवशी संध्याकाळी 6 वाजता मी सगळ्या ऑफर बंद करणार आहे. तुम्ही मला कितीही दे 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 केलं तरी मी काही त्यावेळी ऑफरमध्ये देणार नाही. 1 जानेवारीपासून परत सगळ्याचे दर वाढतील. तर 520 चा राजा असू दे, क्रिस्टल्स असू देत, ब्रेसलेट असू देत, टॉवर हे सॉरी पिरॅमिड असू देत, जे काही तुम्हाला हवं आहे ते 25 तारखेपर्यंत घ्या. वरती दिलेल्या नंबरवरती पटपट पटपट संपर्क करा. चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.